काही लोकांना माहित नसेल, राजकीय कार्यक्रम माहित असेल, आमचा जन्म शिवसेनेत झाला, एका ठिकाणी टोचला तरी फक्त बाळासाहेब आवाजी ही आमची पद्धत आहे. आणि तुम्ही आम्हाला शिकवता शिवसेना काय, तुम्ही विसरला तुमच्या वडिलांचे विचार, पण ज्यावेळेस तुम्ही बोलता माझा बाप चोरला, माझं धनुष्यबाण चोरलं, माझा पक्ष चोरला, चोरीला काही कुणी चोरत नाही, हे विचार द्यायचे असतात, विचार घ्यायचे असतात. तुम्ही फक्त रक्ताचे तुम्ही त्या ठिकाणी वारसदार राहिला. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार घेऊन आज भगवा देणार. आम्ही महाराष्ट्रावर अगदी स्वाभिमानाने फडकतो. तोच तुम्ही भगवा आणि तो धनुष्यबाण तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर बसून त्यांच्याकडे घाण टाकला आणि ते सोडवण्याचं काम माझे महाराष्ट्राचे राज्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केलं. अशा पद्धतीचं फारशी निर्णय घेणार नाही सरकार. आणि तुम्ही मागं बघितलं असेल 19 सरकार आला, 21 करून आला. कोरोनाच्या काळामध्ये घरात बसून शासन चालवायचं ते दुष्कर्म केलं. आणि कदाचित हे सरकार बदललं नसतं तर मला वाटतं आजही आपण ह्या ठिकाणी एवढा मोठा सोहळा घेऊ शकलो नसतो. कारण महाराष्ट्रानं पुन्हा कोरोना म्हणून आपल्याला घरात बसवला, सगळ्यांची वाट लावली. आणि तुम्ही बघितलं असेल ज्या ज्या वेळेस अधिवेशन आलं त्या त्या वेळेस कोरोना डोक्यावर करायची ही चूक होती. सांगायचं कोरोना आला, कोरोना आला, पळा 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 का कोरोना. ज्यावेळेस मी आरोग्यमंत्री म्हणून ह्या ठिकाणी आलो त्या त्या वेळेस मी आपल्याला प्रत्येक वेळेस आश्वासित करत होतो मीडियाच्या माध्यमात, कोरोनाला घाबरून जायची गरज नाही, घरात बसायची गरज नाही, फक्त झोपडीच्या रुग्णांनी फक्त त्याचं दक्षता घ्या, आपली कामं करा, लग्न तुमचे समारंभ जयंत्या सगळं साजरे करा. कुणी थांबायचं काय कारण नाही. महाराष्ट्र शासन याच्यावरती उपचार करायला सक्षम आहे. घाबरू नका, आपलं काम करायचं. आणि तुम्ही बघितलं असेल एकालाही घरात बसावं लागलं नाही, कुणालाही त्या ठिकाणी लॉकडाऊन नावाचा प्रकार. खोके खोके खोके, अरे वा खोके, अरे खोके देणाराचे अवलाद आहे, घेणाराचे अवलाद. खोके काय असतात हे आम्हाला विचारा. तुम्ही त्या ठिकाणी बसून काय खोके घेतले हे तुम्ही आणि मला एकनाथ भाईला विचारू नका. आम्हाला माहिती आहे आम्ही काय केले तुमच्यासाठी, तुम्ही आम्हाला नका शिकवू. आता महाराष्ट्रानी चालवत होतो, तुम्ही फक्त त्या ठिकाणी खुर्ची उगवत होता, याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला सर्वसामान्य शिवसैनिकाचं मन आजही कळलेलं नाही. त्याच्यामुळं शिवसैनिकाच्या 80% समाजकारणाने 20% राजकारणावर याच्यावरती बोलायचा तुम्हाला नैतिक अधिकारच राहिला नाही. आणि तो माझ्या शिवसैनिकांनी केव्हा झिरावून घेतला. आणि म्हणून परत एकदा नम्र विनंती करतो, राहिला नाही, राहिला विषय प्रशासनाचा. प्रशासनाला मी काय सुचवलंय, मी काय बोललोय हे आपल्या तमाम माझ्या लोकप्रतिनिधीला आणि माझ्या पत्रकार बंधूंना सुद्धा माहिती. कारण आम्ही जनतेच्या हिताचे निर्णय घेतो. अजून प्रशासनाच्या डोक्यातून जर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता जर जात नसेल, गेली नसेल, तर माझा रस्त्यावरचा शिवसैनिक तुमच्या डोक्यातलं प्रशासन पायावर आणल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला. कारण आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न तुम्हाला मांडत असतो. आणि तुम्हाला जर अजून आमचं शासन आणलं पचत नसेल तर मी तुम्हाला विनंती करतो जे काही एस आय पी एस असतील तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर पडले करून जा. कारण कुठलाही आय एस आय पी एस असेल त्याला त्याची अवकाश दाखवण्याची दणकट ताकद माझ्या शिवसैनिकाच्या मनात. मला वाटतं एवढा इशारा ह्यांच्यासाठी काफे त्यांनी आपली लक्ष्मणरेषा वळणू नये. माझा शिवसैनिक माझी लक्ष्मणरेषा वळणणार नाही. पण ज्या वेळेस आजी वेळ येईल त्यावेळेस माझ्या शिवसैनिकाचं डोकं डोक्यात काय राहत नाही, त्याचं गुडघ्यात जातं आणि त्यानं भेटकावला जगत तुमच्या कुटुंबाचं हे मला माहिती. त्याच्यामुळं प्रशासनाला सुद्धा इशारा देतो त्याने आमचे लोकप्रतिनिधी माझा शिवसैनिक माझे पक्षाचे पदाधिकारी हे स्वतःच्या कुठल्या वैयक्तिक स्वार्थासाठी येत नाही, जनतेच्या कामासाठी येतात, जनतेच्या भल्यासाठी येतात. आणि म्हणून त्यांचा सगळे प्रश्न आदरानं सोडवलं पाहिजे एवढी माफक अपेक्षा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.